आकाशवाणी नागपूर, किशोर लोखंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कारगिलचा विजय हा भारतीय वीर सुपुत्रांच्या शौर्याचा विजय असून भारताच्या सामर्थ्य आणि संयमाचा विजय असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शहीदांना अभिवादन करताना नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर एका विशेष श्रद्धांजली कार्यक्रमात केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून सकाळी 11 वाजता देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणीसह दूरदर्शनवरून देखील एकाच वेळी या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येणार आहे. महिलांचा सन्मान करणं ही आपली परंपरा असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती M.व्यंकय्या नायडू यांनी आज मुंबई इथं केलं. राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात येणारे लोकशाही पुरस्कार उपराष्ट्रपती M.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज मुंबई इथं प्रदान करण्यात आले. 2020 आणि 2024 ऑलिम्पिक समन्वय आणि तयारीसाठीची रणनीती तयार करण्यासाठी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं या समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या 6 नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात 4 युवतींसह DVC पदावर असलेल्या एका पुरुषाचाही समावेश आहे. या 6 जणांवर 32,50,000 रुपयांचं बक्षीस शासनानं ठेवलं होतं. छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंदर्भातील तक्रारींचं निवारण करण्यासाठी साई सभागृह गांधीनगर नागपूर इथे 23 ऑगस्ट 2019 रोजी पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. तक्रारींची सुनावणी आणि त्यांचं निराकरण करण्यासाठी राज्य सरकार आणि महालेखाकार प्रतिनिधी उपस्थित राहतील. अदालत 2 सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. नागपुरात गेल्या 24 तासात पाऊस पडल्यानं नागपूरकरांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 108.40 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज देखील दुपारनंतर पावसानं नागपुरात हजेरी लावली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता.